नमस्कार, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहताय 7 स्टार न्यूज. वृक्ष संवर्धन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड बारामती यांनी माण तालुक्यातील डोंगर भागातील शंभू महादेवाची पावनभूमी असलेल्या शिखर शिंगणापूर या गावात कंपनीच्या माध्यमातून 2000 झाडांची लागवड केली आणि यानिमित्तानं त्यांनी वृक्ष संवर्धनाचा ध्यास घेतलाय. यावेळी कंपनीच्या सर्व सदस्यांचे शिखर शिंगणापूरच्या गावकऱ्यांनी व शंभू महादेव विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ यांनी ढोल, ताशे, तोफा लावून जंगी स्वागत केलंय. शाळेच्या बाजूला असलेल्या शंभू महादेव मंदिराच्या पायथ्याला वड, चिंच, जंगली झाडे अशा 2000 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यावेळी कंपनीचे 200 वर पुरुष व महिला सदस्य हजर होते. पाणी, रोपे लागवड केल्यावर बांधण्यासाठी लागणाऱ्या काठ्या आदी साहित्य कंपनीने उपलब्ध करून दिलं होतं. यावेळी शिंगणापूर येथील तरुणांनी ज्येष्ठ ग्रामस्थांनी वृक्षांची रोपे लावून कंपनीचं आभार मानलं. यावेळी पप्पूभाई, सरपंच अभय मनकुदळे, सूरज पवार, शरद लोहार, शंकर तांबे, बंटी गिधे, दादा शिंगाडे, प्रदीप साळुंके, मुख्याध्यापक AS नारनवरे, तोडकर साहेब, अरबाज आतार, मंदिराचे पुजारी बडवे काका, अमोल चव्हाण, शरद लोहार, संजूभाऊ चव्हाण साहूसर, नितीन हेंद्रे, प्रशांत शिवरकर, सागर दोरगे, शाळेचे विद्यार्थी, कंपनीचे सर्व सदस्य व शिंगणापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपण शिंगणापूर नगरीमध्ये आहोत. शंभू महादेवाचं जे पावित्र्य भूमी आहे त्या डोंगर कपऱ्यामध्ये आज एका कंपनीने अतिशय सुंदर उपक्रम राबवलेला आहे. वृक्ष संवर्धन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बारामती यांनी या परिसरामध्ये, या डोंगर भागामध्ये 2000 वृक्षांची लागवड करण्याचा आज मानस केलेला आहे. आपल्यासोबत त्या कंपनीचे CMD शरद लोहार साहेब आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. मला साहेब तुम्ही सांगा की हे गाव तुम्ही का निवडलं? वृक्ष लागवड सर्वजण करतात आणि होतं काय की आपण आपल्या गावापासून ठराविक अंतरापर्यंत जाऊन लागवड करतो. दूर जाऊन म्हणजे नाही का, जसं आपले भरपूर आजूबाजूला डोंगर दऱ्या आहेत तिथं जाऊनसुद्धा लागवड करता यावी, त्याला बी जोपासता यावं, ते झाडं जगवता यावी, आमचा हा आमच्या कंपनीचा उद्देश आहे. आणि ह्या उद्देशाने आम्ही शिंगणापूर असं एक ठिकाण निवडलं आणि ह्या डोंगरमध्ये 2000 झाडं लावतात. सगळ्यात महत्त्वाचा वृक्ष लागवड तुम्ही या ठिकाणी करताय, प्रश्न राहतो संवर्धनाचा, त्यासाठी आपल्या कंपनीतर्फे काय उपाययोजना केल्यात का? मला असं वाटतं की कुठलंही एखादं जंगली झाड लावल्यापासून 1 ते 1.5 वर्ष अगदी जोपासलं तर पुन्हा त्याला जोपासायची गरज लागत नाही, अगदी ते नॅचरल वाढीला सुरुवात त्याची होते. म्हणून आमची कंपनी ह्या 2000 झाडांची 1 वर्ष दर महिन्याला पाणी घालून त्याची जोपासना करणार आहे आणि पशुप्राण्यांपासून बी संरक्षण त्याचं करणार आहे. CMD साहेबांनी आपल्याला सांगितलं की हा जो उपक्रम आहे तो आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून सर्व सहकारी घेऊन राबवतोय. खऱ्या अर्थाने मी संवर्धनाबद्दल विचारलं तर त्यांनी रोपं देतानाच जंगली झाडांचे दिलेले आहेत. म्हणजे साधारण ते रोप थोडं मोठं आलं की त्याला कोणत्याही प्रकारचा प्राणी खात नाही, म्हणजेच त्यांनी संवर्धनाने सुद्धा चांगल्या प्रकारे निकष लावून या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचं काम केलं आहे. आपण शिखर शिंगणापूर गावामध्ये आहोत. वृक्ष संवर्धन कंपनी बारामती यांनी शिखर शिंगणापूर ह्या गावची वृक्ष लागवडीसाठी निवड केलेली आहे. ह्या गावचे सरपंच अभय मेनकुद्रे साहेब आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की या कंपनीनं इथं 2000 वृक्षाची लागवड करण्याचं काम सुरू आहे. प्रश्न राहतो संवर्धनाचा. आपण ग्रामपंचायत असेल किंवा इथल्या स्थानिकांच्या मदतीने कशा प्रकारे ह्या वृक्षाचं संवर्धन करणार आहात? खरं तर सुरुवातीलाच या कंपनीचे कार्यकर्ते, त्यामध्ये काही महिला आहेत, काही पुरुष, काही युवक वर्ग, सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी 2000 वृक्ष लागवडीचं काम आता आपण पाहतोय चालू आहे. आणि हे जे संवर्धनाचा आपण विषय काढला, त्याच्यामध्ये शेजारीच शाळा आहे, शाळेच्या विद्यार्थ्यांना एका झाड, प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक झाड दत्तक देणं, गावामध्ये मोकाट जनावर आहेत त्या चराईबंदीच्या संबंधानं सूचना गावकऱ्यांना करणं, इत्यादी विविध प्रकारानं आपण लोकांमध्ये जागृती करून जास्तीत जास्त झाडाची निगा आपल्याला कशी राखता येईल या दृष्टीनं जरूर ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून येतो जे असे सर्व प्रकारचे प्रयत्न करून वृक्ष संवर्धन 100% सगळी झाडं जगली पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच ह्या सरपंच साहेबांचं कौतुक करायला तेवढं थोडंच आहे. वृक्ष लागवड झाली पर जी खरी जबाबदारी आहे संवर्धनाची, गावकरी असतील किंवा या ठिकाणी एक शाळा आहे तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक देऊन म्हणा किंवा या गावामधले जे नवयुवक आहेत त्या सर्वांच्या मदतीनं किंवा ही जी वृक्ष संवर्धन कंपनी आहे त्या सर्वांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासाठी जे काही उपक्रम करता येतील
ते लवकरात लवकर राबवण्याचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला इथं आश्वासन दिलेलं आहे. वृक्ष संवर्धन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड बारामती, जसं नवयुवक ह्याच्यामध्ये आहेत तसंच या ठिकाणी महिला भगिनीसुद्धा इथं वृक्ष लागवडीचं काम करत आहेत. आपल्यासोबत ह्या टीमच्या सदस्य तनुजा जाधव आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत, मॅडम मला तुम्ही सांगा की तुम्ही ह्या टीममध्ये वृक्ष लागवडीचं काम करताय, काय उद्देश आहे पाठीमागचा? या मागे उद्देश आहे की आपलं ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. पुन्हा वृक्षाचे म्हणजे लागवड बरीच कमी झाली आहे, प्रदूषण होत आहे, त्या बाबतीत प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. आता ह्या दृष्टीतून ह्या व्यवसायातून आपल्याला एवढंच करायचं आहे की जेवढं जमेल तेवढं जास्त आपण वृक्षारोपण करायचं आहे आणि पर्यावरणाची बचत करायची आहे. म्हणजे जेवढं जमेल तेवढंही प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. मला तुम्ही सांगा की तुम्ही याला वेळ कसा देता? प्रत्येकाने बिझी शेड्यूलमधून वेळ दिलाच पाहिजे. जेवढे सॅटर्डे संडे सुट्टी असते प्रत्येकाला, त्यांना प्रत्येकाने जे बिझनेसमध्ये आहेत तो कधीही प्रायव्हेट बिझनेसमधून वेळ काढू शकतो. जे नोकरी करत असतील त्यांनी सॅटर्डे संडे तो वेळ काढावा आणि ते करावं. इथं किती झाडं लावले? 2000. कसे कसे? चिंच आणि हे लिंबाचं आणि वडाचं करंचं. मी सांगितलं की वृक्ष संवर्धन कंपनीनं वृक्ष संवर्धनाची मेन जबाबदारी इथं राबवलेली आहे आणि एक सांगितलं की आपली जी काही सामाजिक जबाबदारी असेल तर त्याच्यातून आपला थोडासा वेळ या पर्यावरणासाठी काढायचा आहे. कॅमेरामन दादा माने सर, दत्ता नाईक नवरे, 7 स्टार न्यूज, शिखर, शिंगणापूर.